पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर सर्व विरोधी पक्षीयांनी शंख आणि घंटानाद आंदोलन केलंय. मुख्यमंत्र्यांनी 15 दिवसात शास्ती कर माफ करण्याची घोषणा शहरात येऊन केली होती. 24 जानेवारीला ते 15 दिवस संपल्याने विरोधकांनी भाजपला आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन केलंय. अनधिकृत बांधकामग्रस्ताकडून दंड म्हणून शास्ती कर वसूल केला जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा तो माफ करण्याची केलेली घोषणा हवेत विरली आहे. म्हणूनच स्थानिक भाजपला ह्याची धास्ती वाटू लागल्याचं मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे बोलून दाखवलं. ह्याचाच फायदा घेण्यासाठी काउंटडाऊन आंदोलन केलं, पण सर्व पक्षीय मिळून 20 ते 25 कार्यकर्तेच उपस्थित राहिल्याने आंदोलनाचा फज्जा उडाला. या मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवडकरांना फसवलेलं आहे आणि पिंपरी चिंचवडकरांची पूर्ण फसवणूक या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. गेल्या महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर मी तुमची 15 दिवसामध्ये शास्तीची धास्ती दूर करेल अशा पद्धतीची वल्गना या ठिकाणी केली आणि या वल्गनेला 15 दिवस होऊन गेले तरी देखील अजून त्याच्यावरती कुठलाही निर्णय या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही. त्यामुळं आज हा घंटानाद आणि शंखनाद आम्ही या ठिकाणी करत आहोत.